तर आपण प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट टू घेत तर आता बघा त्यांनी तो काय दिलंय इन ट्रँगल पी क्यू आर आता इन ट्रँगल पी क्यू आर बघा आपल्याकडे एक डायग्राम मी काढलेली ऑलरेडी त्याला आपण पी क्यू आर देऊया कुठे देणार आहे इथे पी देऊ इथे क्यू आणि इकडे काय देणार आहे आर पी पासून क्यू पर्यंतचा डिस्टन्स आहे इलेवन त्यानंतर पीपासून आरपर्यंत डिस्टन्स से आहे सेव्हन्टीन आणि पीपासून यस यस म्हणजे इथे पॉईंट आहे त्याचं डिस्टन्स आहे थर्टीन पुढे आणि हे बायसेक्टर आहे बरोबर म्हणजे मिड पॉईंट आहे यस मिड पॉईंट आहे म्हणजे हे दोन्ही डिस्टन्स काय सेम आहे म्हणजे क्यू इज इझिकल टू काय असणार आहे आर यस का तर मिड पॉईंट आहे आता इथे आपण थेरम कुठला वापरणार आहे ऍपलिनस थेरम इथे लिहितो इन ट्रायंगल पी क्यू आर काय लिहिणार आता पी यस इज मीडियन मीडियन आला की तुम्हाला कुठला थेरम यूज करायचा आहे ऍपोलेनियस हे लक्षात आलं पाहिजे बाय ऍपोलिनियस थेरम आता ऍपोलेनियस थेरम काय सांगतो आपल्याला मी सांगितलं तुम्हाला काय असणार इथे आता ह्या थेरमनुसार पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर बघा परत बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर प्लस त्याच्या मिडियनचा स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार आता सॉरी इझिकल टू काय येणार आहे टू पी एस स्क्वेअर आलं मिडियनचा स्क्वेअर आणि प्लस टू खाली जे केलेली आहे त्यातली एक कुठली तरी साईड आपण ही घेऊया काय घेणार आहे क्यू एस म्हणजे काय येणार आहे टू क्यू एस स्क्वेअर ही व्हॅल्यू आले तर व्हॅल्यू पुट करूया दिलेलं आपल्याला काय पहिली व्हॅल्यू आहे इलेवन इले मग इलेव्हन स्क्वेअर प्लस सेव्हन्टीन स्क्वेअर इझिकल टू टू येथे लिहिणारे थर्टीन स्क्वेअर बरोबर थर्टीन आहे ना, ना? आणि प्लस टू क्यू एस नहीं नाही आपल्याला मग तो आहे त्यासाठी इलेव्हनचा स्क्वेअर किती असणार आहे टू वन टू वन प्लस सेव्हन्टीनचा किती असतो टू नाई एटी नाईन याचा टू तसाच याचा किती असणार आहे वन सिक्स नाईन प्लस टू क्यू स्क्वेर स्क्वेअर ऍडिशन करा ते याची याची ऍडिशन किती येणार आहे फोर टेन किती येणार आहे फोर टेन याचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती किती येणार आहे थ्री थ्री एट प्लस काय येणार आहे आता टू क्यू क्युएस स्क्वेअर हे इकडे आलं मायनस फोर वन झिरो मायनस थ्री थ्री एट इझिकल टू टू क्यू एस स्क्वेअर यांचं मायनस केलं किती येणार आहे सेव्हन्टी टू इझिकल टू टू क्यू स्क्वेअर टू पण इकडे आलं सेव्हन्टी टू डिवाईड बाय टू इझिकल टू क्यू स्क्वेअर हे डिवाईड केलं आता सेव्हन्टी टू डिवाईड बाय टू केलं तर आन्सर किती येतं त्याचं थर्टी सिक्स इझिकल टू काय मिळालं आपल्याला क्युए स्क्वेअर आता थर्टी सिक्स मिळाले थर्टी सिक्स म्हणजे याचा क्यू एची व्हॅल्यू किती असणार आहे सिक्स बरोबर हे मिळालं आपल्याला आता आन्सर याला आपण ब्रॅकेट टाकूया आता हे मिळालं आपल्याला याचा आन्सर मिळालं बट आपल्याला एवढंच थांबायचं नाही आपल्याला वेगळंच विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला बघा एकदा क्वेश्चन दाखवतो का आपल्याला क्यू आर फाईन करायचंय फाईन आहे आपल्याला काय क्यू आर मग क्यू आर कसा फाईन करणार आहे क्यू आर म्हणजे हे टोटल डिस्टन्स आहे ना कुठपर्यंत क्यू पासून आर पर्यंत तर काय ऍड करायला लागणार आहे क्यू एस इथे खाली, yes, खाली मी क्यू एस इझिकल टू काय येस आर मग आपण असं लिहू शकतो इथे खाली लिहितोय मी क्यू आर इझिकल टू काय लिहू शकतो इथे आपण टू मल्टिप्लाय बाय क्यूएस का तर डबल आहे ना क्यूएस इथं सुद्धा आणि क्यू इथं सुद्धा असं कन्सिडर करा किंवा अजून सिम्पल करूया आपण याचं काय लिहिणार आहे इथे क्यू यस प्लस यस आर बट दोन्ही सेम आहे म्हणल्यावर काय येणार आहे क्यूएस प्लस क्यू एस मग इझिकल टू टू क्यूएस एस बरं आता इथे व्हॅल्यू आलेली आहे आपली म्हणजे टू मल्टिप्लाय बाय क्यूएस ची व्हॅल्यू किती आपल्याला आलेली आहे इथे सिक्स मग फायनल आन्सर किती असणारे आपल्याला आल्याला ट्वेल्व हे असणारे क्यू ची व्हॅल्यू ही खूप इम्पॉर्टंट अशी व्हॅल्यू आहे क्यू ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला अशा पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत सगळे रिलेटेड आहेत याचा पहिला तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आपण नेक्स्ट क्वेश्चन आता सॉल्व्ह करायला घेऊया तर आता बघू आपण क्वेश्चन नंबर टू त्यासाठी लागणारी डायग्राम मी इथे काढलेली आहे तर काय दिले इन ट्रँगल एबीसी जो आपण ट्रँगल बघतोय ए ची व्हॅल्यू आहे टेन म्हणजे इथनं ही टोटल डिस्टन्स किती आहे टेन त्यानंतर ए सीची वॅल्यू किती आहे सेवन आणि बी सीची व्हॅल्यू काय आहे नाईन मेन्शन केले आणि फाईन द लेंथ ऑफ मिडियन म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू फाईन करायची आहे कुठली यम सी ही वॅल्यू आपल्याला फाईन करायची आहे तर ती कशी करणार आहे आता बघा इथे काय काय घेऊन आहे आपण ते पहिले लिहूया काय मिड पॉईंट आहे ना यम मग इथे लिहूया यम इज मिड पॉईंट मिड पॉईंट का आला कारण की तो मीडियन आहे वाटलंस तर तिथे लिहू शकता तुम्ही बाय बिकॉज असं डॅशमध्ये लिहा बाय डेफिनेशन ऑफ मीडियन मीडियनची डेफिनेशन सांगती मिड पॉईंट मीडियन कधी बनतो जर तुम्ही बरोबर तो मिड पॉईंटला टच करत असेल तर त्यानंतर हे इथपर्यंत झालं याच्यानंतर आपण काय करणार आहे आता खाली लिहूया आता एम ए पासून यम पर्यंतचं डिस्टन्स कुठ काय असणार ए पासून यम पर्यंतचं डिस्टन्स हे हाफ टू द काय असणार आहे ए बी बरोबर आणि मग ए व्हॅल्यू टाकूया आपण इथे हाफ ए बीची व्हॅल्यू आहे टेन फायनल आन्सर काय येणार आहे फाईव्ह त्यानंतर इन ट्रायंगल ए सी बी ए सी बी त्यात काय इथे बाजू लिहूया सी एम इज मीडियन मीडियन आलं म्हणजे कुठला थेरम हेही आता समजलं पाहिजे मी मागच्या वीस पासून सांगतो मीडियन आलं की कुठला थेरम आहे ऍपोलिनियस थेरम बाय ऍपोलिनियस थेरम आता ऍपोलेनियस थेरम काय सांगतो काय असणार आहे मग इथे ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इझिकल टू टू सी एम स्क्वेअर प्लस काय असणार आहे टू एम स्क्वेअर ही मिळाली आता फक्त व्हॅल्यू आपल्याला पुट करत जायची जी आपल्याकडे ऑलरेडी आहेत ची व्हॅल्यू काय आहे सेव्हन मग इथे टाकूया सेव्हन स्क्वेअर प्लस बी सीची वॅल्यू काय आहे नाईन म्हणजे नाईन स्क्वेअर टू सी एम माहीत नाही तोच तर फाईन करायचा आपल्याला प्लस टू एम ची वॅल्यू आलेली आहे फाईव्ह काढली आपण ती फाईव्ह स्क्वेअर आता हे पुढे सॉल्व्ह करूया बघा आता कसं करणार आहे सेव्हनचा स्क्वेअर किती असणार आहे फोर्टी नाईन प्लस नाईनचा किती असणार आहे एटी वन टू सी एम स्क्वेअर प्लस टू मल्टिप्लाय बाय ट्वेंटी फाईव्ह ह्या दोघांचे ॲडिशन केलं किती येणार आहे वन थर्टी त्यानंतर टू सी एम स्क्वेअर प्लस यांची ॲडिशन केलं किती येणार आहे फिफ्टी हे इकडं आल्यावरती मायनस होईल म्हणजे वन थर्टी मायनस फिफ्टी इजिकल टू टू सी एम स्क्वेअर यांचं मायनस केलं किती राहणार आहे मग ए एटी इझिकल टू टू सी एम स्क्वेअर हे इकडे लिहतो मी आता आता बघा इथे काय राहणार आहे मग ए टी डिवाईड बाय टू इझिकल टू सी एम स्क्वेअर यांचं डिवाईड केलं किती येणार आहे मग फोर्टी इझिकल टू सीएम स्क्वेअर बट फोर्टी हा कुणाचा स्क्वेअर नसतो मग सगळ्यांना डिफॅक्टरायझेशन येतात फोर्टी लिहितात इथे काय लिहिणार आहे टू राहिलं ट्वेंटी परत टू किती टेन मग किती लिहिणारे फाईव्ह परत किती टू मग परत टू आणि इथे काय वन म्हणजे आन्सर आलं ते आपण इथे रूटमध्ये लिहितो म्हणजे काय लिहिणार आहे आता इथे टू मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय फाईव्ह मल्टिप्लाय बाय टू इज इजिकल टू काय आहे सी एम तर इथे टू बाहेर निघणार आहे आणि आत किती राहणार आहे टेन इज इकल टू सीएम बरोबर ना दोन पेर बाहेर काढतो आपण बघा पेर आलेली आहे ती बाहेर काढली बाकीचं आत राहिलं मग तुम्हाला ची व्हॅल्यू मिळाली हेच तुम्हाला फाईन करायचं होतं मग हवं असेल तुम्ही वाटलं तर खाली स्टेटमेंट लिहू शकता लेंथ आता इथे जागा कमी आहे बट तरी मी लिहितो इथे काय लिहिणार आहे काय लेंथ ऑफ मीडियन इज टू रू टेन हे आहे आपला आन्सर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्याय एकदम सिम्पल क्वेश्चन आहे तुम्हाला ऍप्लेनेस थेर माहीत असेल तर याचा कुठलाही क्वेश्चन तुम्हाला हार्ड जाणार नाहीये तर आता आपण अशाच पद्धतीने दे क्वेश्चन नंबर थ्री घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री हा खूप इम्पॉर्टंट आहे आपण क्वेश्चन नंबर थ्री बघतोय आता याच्यात बघा नीट तुम्ही जर स्टेप वाईज समजलं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना याच्यात काय करायचं आता याच्यात पहिलं की यस हा मिड पॉईंट आहे यस मिड पॉईंट म्हणजे त्याचं इकडचं डिस्टन्स आणि हे इकडचं डिस्टन्स दोन्ही सेम असणार आहे म्हणजे मी असं लिहू शकतो क्यू एस इज टू यस आर आणि ते कुणाच्या हाफ आहे ते दोन्ही हाफ कुणाच्या आहे क्यूपासून आर पर्यंत बरोबर ना म्हणजे मला क्यू एस काढायचं असेल तर हाफ कुणाच्या करायला लागणार आहे क्यू आर किंवा मला यस आर जरी काढायचं असेल तर हाफ कुणाच्या करायला लागणार आहे क्यू आर हे दोन्ही आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल मग आपण त्याच्याऐवजी डायरेक्ट असं लिहिणार आहे मग आपण हे प्रूफ मध्ये लिहूया खाली काय लिहिणार आहे प्रूफ, प्रूफ मध्ये हेच परत इथे घेऊया फक्त हे पहिलं ते का ते पण लिहूया बाजूला का लिहिणारे यस इज मिड पॉईंट यस हा मिड पॉईंट असल्यामुळे आपण हे सगळं लिहिलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं आपल्याला आता एक एक करून आपण सॉल्व्ह करूया पहिलं हे सॉल्व्ह हे प्रूव्ह करतोय आपण हे प्रूव्ह करतो तर ते बघा कसं पहिल्यांदा इन ट्रँगल पी टी एस काय असणार आहे पी टी एस बद्दल बोलतोय ते नाईन्टी डिग्री आहे मध्ये बघून सांगू बघू शकता तुम्ही कुठे आहे पीटीएस वगैरे हे रफ करतो मी पीटीएस म्हणजे कुठला हा एवढंच मात्र पायथगोरस थेरम याची व्हॅल्यू काय येणार आहे तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करून विचार करायचा का याचं काय येणार आहे पी एस स्क्वेअर इझिकल टू काय असणार आहे पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर आता हे आपण पहिल्यांदा काढून ठेवलं कारण की हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट हे नंतर यूज करायचं ते बघा कसं आता मी दुसऱ्या बद्दल बोलणार आहे आता का ते पण सांगतो क्वेश्चन काय प्रूव्ह करायचं आपल्याला पी आर स्क्वेअर बघा क्वेश्चन क्वेश्चनवरून ठरवायचं पी आर स्क्वेअर म्हणजे पी आर हे आपल्याला याचा स्क्वेअर काढायचा याचा स्क्वेअर कसा निघतो पायथागोरस थेरमनी बट कुठला ट्रँगल घ्यावं लागणार आहे मग हा इथपर्यंतचा ट्रँगल घ्यावं लागणार आहे हा नाईन्टी पासूनचा बरोबर मग आता आपण मी कुठला ट्रँगल लिहिला पाहिजे इथे हे तुम्हाला कळलं पाहिजे आता तर तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत मग इथे काय लिहिणार आहे आता मी खाली बघा इन ट्रँगल काय लिहिणारे पी टी आर लिहिणार आता पी टी आर कोण आहे पी टी किती डिग्री आहे नाईन्टी डिग्री बघा आपण ऍपोलिनियस थेरम जसा प्रूव्ह केला तर त्याच मेथडने हा क्वेश्चन आहे मग पायथगोरस थेरमनुसार इथे पण काय येणार आहे आता पी आर स्क्वेअर इझिकल टू काय असणार आहे पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर बर बरोबर बर आता नीट लक्ष दे इथे काय बोलतोय मी आता टी आर जर काढायचं असेल आपल्याला तर कुठल्या दोन डिस्टन्सची ऍड एड़ करावी लागते टी एस प्लस काय करावं लागणार आहे आर बरोबर बर, हे डिस्टन्स आणि तिथनं हे डिस्टन्स हे दोघांची ऍडिशन करावी लागेल मग ती आपण इथे लिहूया आता बघा काय लिहिणार आहे मी इथे मग पी आर स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी च्या ऐवजी काय लिहिणार आहे मी टी एस प्लस यस आर होल ब्रॅकेट स्क्वेअर परत एकदा वाटलंच तर तुम्ही मध्ये बघून घ्या मी टी आर हे रफ करतो थोडस हे बघा आता कुठे आहे टी आर कुठनं कुठपर्यंत आहे टी पासून आर पर्यंत हे डिस्टन्स आहे टोटल ते डिस्टन्स काढण्यासाठी काय काय पडणार आहे टी एस प्लस यस आर केलेलं आहे ते इथं लिहिलेलं आहे आता याचं स्क्वेअर करूया नीट बघा काय लिहिणार आहे पी आर स्क्वेअर इझिकल टू पी टी स्क्वेअर प्लस हा कुठला आहे आपला आपण याचा हे करणारे आयडेंटिटी युज करणार आहे म्हणजे कुठली आयडेंटिटी ए प्लस बी होल ब्रेकेट स्क्वेअर इज इकल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हे समजून घ्या मी प्रत्येक वेळी नाही एक्सप्लेन करत आहे टी एस स्क्वेअर प्लस टू मल्टिप्लाय बाय टी एस मल्टिप्लाय बाय एस आर प्लस एस आर स्क्वेअर हे मिळालं आपल्याला आता आन्सर तर आता पुढे बघा काय करणार आहे आपण पी आर स्क्वेअर इझिकल टू काय होणार आहे मग आता पी टी स्क्वेअर आणि हा जो एस आर आहे ओके नीट बघा किंवा आपण हे जे पहिलं आहे ते त्याला पूर्ण याला ब्रॅकेट टाकून घेऊया टी एस आहे ह्याला ब्रॅकेट टाकलं आपण प्लस टू मल्टीप्लाय बाय टी एस मल्टीप्लाय बाय एस आर प्लस यस आर स्क्वेअर आता पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो हे बघा जिथं मी ज्याला ट्रँगल केलेली सॉरी ज्याला आपण पूर्ण पूर्ण रेक्टँगल करून घेतलेले ती वॅल्यू इथे पुट करणार आहे म्हणजे कुठली बघा आता तुम्ही ही पूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण काय लिहिणार याच्याऐवजी सरळ बघा हे काय आहे पी एस स्क्वेअर लिहिणारे सिम्पल एकदम हे बाकी तर आहे असं रिपीट करूया याच्यात काय चेंजेस येणार नाही आहेत ये पुढे ही पण व्हॅल्यू काय होणार आहे रिपीट होणार आहे तर आता इथनं पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे इथून आता पुढे काय सॉल्व्ह करणार आहे त्यासाठी पण आपण जे आपण वर लिहिलेले आहेत त्याची सुद्धा गरज आहे कशाची हे बघा यस आरची मी इथे दाखवतोय ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे ना ही वॅल्यू आता आपण याच्यात पुट करणार आहे कसं बघा इथे पण एस आर आणि इथे सुद्धा एस आर आहे मग एस आरच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण हाफ क्यू आर मग ते आपण लिहूया इथे आता पहिलं आहे असं रिपीट इथनं इथपर्यंत पूर्ण रिपीट होणार आहे फक्त ऐवजी काय येणार आहे एस च्या ऐवजी क्यू आर डिवाईड बाय टू बरोबर क्यू आर डिवाईड बाय टू मल्टिप्लाय बाय इथे सुद्धा क्यू आर सॉरी इथे प्लस आहे ना प्लस प्लस क्यू आर डिवायड बाय टू त्याचा काय होणार आहे स्क्वेअर आता इथनं पुढं काय करायचं आहे आपल्याला बघा एकदम आता जवळपास आपला क्वेश्चनच होत आलेला आहे टूला टू काय होणार आहे इथे कॅन्सल होईल मग राहिलं काय पी आर स्क्वेअर इझिकल टू पी एस स्क्वेअर प्लस टी एस मल्टिप्लाय बाय क्यू आर प्लस याचं काय होणार आहे मग क्यू आर स्क्वेअर डिवायड बाय काय फोर हे असणार आहे आपलं आता फायनल आन्सर हे बघा एकदम सिम्पल क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट आहे तेवढाच की काय करायचं आपल्याला स्टेप समजल्या पाहिजे तर तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन काय होणार आहे समजणार आहे हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बघा याच्यातलाच आता दुसरा घ्यायचा तुम्ही तुम्हाला याच्यासाठी डायग्रॅमची गरज आहे तुम्ही डायग्रॅम बघूनच हे पूर्ण सॉल्व्ह करू शकता हे झालं असेल तर मी हे थोडं खाली घेतो कारण की आपल्याला डायग्रॅमची गरज आहे परत आता बघा इथपर्यंत तर काय करायचं नाही आपल्याला आपण आता क्वेश्चन तुम्हाला वन समजलं असेल तर आता आपण टू घेऊया तर टू मध्ये काय करायचंय बघा आता तर बाकी काय नाही चेंजेस हे पहिलं तर आहे असंच लिहायचंय आपल्याला आता हे प्रूव्ह करायचंय आता क्यू स्क्वेअर आता क्यू स्क्वेअर कुठे आहे मग त्यासाठी कुठला ट्रँगल लागणार हे समजलं पाहिजे आपल्याला हा ट्रँगल लागणार आहे आता बरोबर ह्या ट्रँगलचा आपण विचार करणार आहे मग ते लिहून घेऊया काय लिहिणार इन एक मिनिट इन ट्रँगल कुठला येतो पी टी क्यू ट्रँगल पी टी क्यू किती डिग्री आहे नाईन्टी मग नाईन्टी म्हणल्या पायथगोरस्थेरम नुसार इथं किती येणार आहे आता तुम्ही बघू शकता क्यू स्क्वेअर इझिकल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर येणार आहे ही आली आपली व्हॅल्यू ही दुसरी ही आपल्याला यूज करायची आता काय करणार आहे आता परत जसं आपण मग अशी लिहिलं होतं तेच फक्त जसा, जसा पायथ आपण तुम्ही बघितलं असता नप्लेनस्थेरम मध्ये यूज केलं तर तेच तर काय आपल्याला काय काढायचं आहे टी, टी क्यू म्हणजे टी क्यू जर फाईन करायचं असेल तर आपल्याला कशातून काय मायनस करावं लागणार आहे क्यू एस पर्यंतच्या मधून आपल्याला हे डिस्टन्स काय करावं लागणार आहे मायनस करावं लागणार आहे मग ते लिहितो मी इथे काय करावं लागणार आहे आपल्याला क्यू टी काढायचं असेल तर क्यू एस मायनस काय करावं लागणार आहे टी एस मग ते आपण इथे पुट करूया ते बघा कसं पहिले काय लिहिणार आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस इथे काय लिहिणार आहे क्यू एस मायनस टी एस होल ब्रॅकेट स्क्वेअर इथे आयडेंटिटी आय होप आता सगळ्यांना आयडेंटिटी माहीतच आहे मग पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर मायनस टू क्यू एस मल्टिप्लाय बाय टी एस प्लस टी एस स्क्वेअर हे मिळाले आपल्याला आता आपण इथनं पुढे काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे मग ते कसं मी बघा स्टेप वाईज केलं तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजणार आहे इथे काय करणार आहे आता आपण पी क्यू स्क्वेअर तर आहे असं पी टी स्क्वेअर आणि हे बघा तर काय कुठल्या दोन व्हॅल्यू मी ही पहिली आणि ही लास्ट वाली ही मी जवळ घेतो मग काय करणार आहे आता प्लस काय लिहिणार आहे मी टी ए स्क्वेअर ते का ते तुम्हाला आता थोडंसं समजलंच असे आणि बाकीचं तर आहे असं रिटर्न हे व्हॅल्यू रिटर्न येणार आहे आता ते का घेतलं मी तर ते वरती आपल्याला बघा इथे पहिल्या गिवन मध्येच कळत आहे ना इथे काय त्याला मार्क करतो मी हे पूर्ण एवढं याच्याऐवजी काय करणारे आता आपण पी क्यू स्क्वेअर इजिकल टू याच्याऐवजी लिहिणारे पी एस स्क्वेअर मायनस इथे आपण लिहूया टू क्यू एस आता मल्टिप्लाय बाय काय लिहितोय मल्टिप्लाय बाय टी एस प्लस क्यूएस सर काही नाही मी फक्त हे इकडं लिहिलेलं आहे ते थोडंसं आपल्याला व्हॅल्यू टाकायला सोपं जाईल म्हणून आता काय करायचं मग क्यू ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बघा इथे मेन्शन केलेली व्हॅल्यू आहे ही आहे ना आपली व्हॅल्यू मग ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे इथे हे बघा इथल्या क्यूएस च्या ऐवजी आणि इथे सुद्धा क्यू च्या ऐवजी व्हॅल्यू पुट करणार आहे मग व्हॅल्यू पुट करून काय मिळणार आहे त्याच्याऐवजी हे थोडं मी रेडमध्ये लिहितो म्हणजे तुमच्या दरवेळीस लक्षात येईल हे पी एस स्क्वेअर बनवलेलं आहे आता मग क्यूएस च्या ऐवजी काय व्हॅल्यू टाकणार आहे बघा हाफ करणारे आपण त्याचं पहिलं आहे तसं रिप, रिपीट घेऊ आहे ही व्हॅल्यू परत त्यानंतर टू क्यूएस क्यूएस च्या ऐवजी काय घेणार आहे आपण क्यू आर डिवाईड बाय टू मल्टिप्लाय बाय टी एस प्लस इथे सुद्धा क्यू आर स्क्वेअर डिवाईड बाय टू चा स्क्वेअर किती होणार आहे फोर इथे कॅन्सल होणार आहे कशाला रहा ले ले? टू ला टू काय होईल कॅन्सल मग शिल्लक काय राहणार आहे आता पी क्यू स्क्वेअर इझिकल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर मल्टिप्लाय बाय टी एस प्लस क्यू आर स्क्वेअर डिवायड बाय फोर हे आलेलं तुमचं फायनल आन्सर असणार आहे बघ इथे फक्त त्यांनी आपण फोर काढले मी तिथे काय केलेलं आहे टू आणि स्क्वेअर दिलेलं आहे म्हणजे काय की हे परत लिनर आहे असं काही बघा हे आपण आहे असं परत घेणार फक्त लास्टच्या ऐवजी काय करणार ब्रॅकेटच्या बाहेर द्यायचं स्क्वेअर काय लिहिणार आहे क्यू आर डिवाईड बाय टू आणि होल ब्रॅकेट काय करणार आहे स्क्वेअर हे असणारे मग तुमचं आता आलेलं फायनल आन्सर बस एवढं सिम्पल क्वेश्चन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट जा घ्या हा किती होता क्वेश्चन नंबर टू होता आणि मग अशी तुम्हाला मी वन सांगितलं अशाच पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर सुद्धा घ्यायचा आहे तर क्वेश्चन नंबर फोरमध्ये बघा आता काय करणार आहे आपण तुम्हाला बघून समजलं असेल कुठला थेरम यूज करायचा आपल्याला काय दिलेलं आहे यम मिड पॉईंट दिलेलं आहे मग काय लिहिणार आहे आता बघा मी इथे इथे लिहिणारे इन ट्रँगल ए बी सी काय लिहिणारे एम इज मीडियन एम इज मीडियन मग कुठला घेणार आहे बाय एपोलिनियस थेरम आता एपोलिनियस थेरम काय सांगतो आपल्याला हे सगळ्यांचे आता लक्षात आलेलं पाहिजे काय असणार आहे त्यानुसार एम सॉरी ए एम नाही ए बी असणारे ए बी ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इझिकल टू टू एम स्क्वेअर प्लस टू बी एम स्क्वेअर ही व्हॅल्यू आली आता याच्यात फक्त आपण जे आपल्याला पूर्ण दिलेलं आहे ते पुट आहे म्हणजे बघा पहिल्यांदाच मेन्शन केलेलं आहे आपल्याला काय की ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर त्याच्याऐवजी काय आहे टू नाईन्टी माहिती लिहूया टू नाईन्टी आणि इजिकल टू आता इथे टू तसंच आणि एमच्या ऐवजी किती आहे एट म्हणजे काय एट स्क्वेअर प्लस टू एम स्क्वेअर आता हे सॉल्व करायचं एकदम सिम्पल क्वेश्चन आहे आता तुम्हाला समजलं असेल इथे काय करणार आहे आपण आता काय टू नाईन्टी डिवाईड बाय याचा स्क्वेअर केला के किती येणार आहे सिक्स्टी फोर प्लस टू बी एम स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन केलं किती येणार सिक्स्टी फोर मल्टिप्लाय बाय टू म्हणजे वन टू एट आणि किती टू नाईन्टी प्लस टू बी एम स्क्वेअर हे इकडं आले मायनस होणार किती केलं तर राहणार आता बघा इथे लिहितोय तर यांचं मायनस केल्यावरती किती होणार आहे वन सिक्स्टी टू इज इक्वल टू टू एम स्क्वेअर टू पण इकडे आल्यावरती वन सिक्स्टी टू डिवाईड बाय टू इज इकल टू बी एम स्क्वेअर हे डिवाईड केल्यावरती किती येणारे एटी वन इज टू बी स्क्वेअर आता एटी वन कोणाचा स्क्वेअर असतो नाईनचा मग बी ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला नाईन मग बी मिळाली नाईन बट आपल्याला काढायचं एक आहे बी सी बघा क्वेश्चन मध्येच आपल्याला मेन्शन केलेले बी फाईंड द बी सी आहे ना फाईंड बी सी मग बी सी कसा काढणार आहे तुम्हाला मी आधी सांगितलेले मिड पॉईंट आहे म्हणल्यावरती त्याचं काय असणार आहे बरोबर डबल मग इथे लिहूया आपण काय इथे का बी सी इझिकल टू काय असणार आहे टू मल्टिप्लाय बाय बी एम म्हणजे बी सी इझिकल टू टू मल्टिप्लाय बाय नाईन इझिकल टू आन्सर किती येणार आहे एटीन हे मिळालं आपल्याला आन्सर बी सी हवा असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या हा क्वेश्चनही आपला कंप्लीट झालेला आहे आपण क्वेश्चन नंबर फाईव्हला स्टार्ट करतोय तर बघा आपल्याला प्रूफ करायचं आहे ही व्हॅल्यू तर ती कशी करणार आहे थोडंसं नीट समजून घ्या क्वेश्चन काय 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 दिलेलं आहे आपल्याला ते बघा पहिल्यांदा एक आपल्याला दिलं आहे रेक्टँगल मग आपण ते लिहूया काय लिहिणार इथे इन रेक्टँगल पी क्यू आर एस पी क्यू आर मध्ये काय असणार आहे पी आर इझिकल टू काय असणार आहे क्यू एस का त्याचंही कारण आहे डायगोनल आहेत ते काय आहेत डायगोनल्स ऑफ रेक्टँगल डायगोनल हे नेहमी काय असतात इक्वल असतात रेक्टँगलचे जर मी बोथ साईड ने मल्टिप्लाय केलं हाफ पी आर इज इक्वल टू काय केलं हाफ क्यू एस दोन्ही साईडला तर काय मिळणार आहे हाफ पी आर म्हणजे किती असणारे बघा पी पासून आर पर्यंत पी पासून आर म्हणजे कुठे पी हे आर आहे तर त्याला हाफ केलं तर हे डिस्टन्स आणि इकडचं डिस्टन्स दोन्ही काय असणार आहे सेम मग इथं आहे मी पी ओ इझिगल टू काय आहे ओ आर मग तसंच खाली सुद्धा हाफ क्यू एस केलं तर ते कुणाच्या इक्वल असणारे ओ यस काय आहे मी ओ यस इझिगल टू काय आहे ओ क्यू हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे याचा आणि हे सगळेच एकमेकांना इक्वल आहेत ना मग हे बघा काय बोलतोय मी बघा हे झालं वन हे इक्वेशन नंबर काय आलं वन हे इक्वेशन टू हे इक्वेशन थ्री फ्रॉम वन टू थ्री आपल्याला काय समजलं सगळेच एकमेकांना काय आहेत इक्वल आहेत मग आपण ते लिहिणार आहे इथे काय लिहिणार मग पी ओ इजिकल टू ओ आर इझिकल टू ओ यस इझिकल टू काय आहे ओ क्यू हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे नंतर आपण यूज करणार आहे ते बघा कसं आता हे झाल्याच्या नंतर आता मी इथे खाली लिहितो ह्या ट्रँगलच्या इकडे हे बाकीचं समजलं असेल तर हे रफ करून टाकू आपण आता बघा इन ट्रँगल इन ट्रँगल टी एस क्यू आता ट्रँगल टी एस क्यू मध्ये काय नीट बघा आता तुम्ही याच्यात टी एस क्यू काय लिहिणार आहे आपण मग एपलेनेस थेरमनुसार आता टी एस क्यू मी मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईन हे बघा इथनं हा ट्रँगल आहे टी टी एस क्यू एक म्हणजे इकडे इकडचा आहे हा ट्रायंगल आता टी एस क्यू मध्ये काय नीट बघा तुम्ही आता याच्यात ऍपोलिनियस थेरम जो यूज केला तर कसा बसतो ऍपोलेनियस थेरमनुसार इथे व्हॅल्यू काय येणार आहे मग आपली इथे लिहितोय मी ॲपोलेनियस थेरम येणार आहे टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टू टी ओ स्क्वेअर प्लस टू ओ क्यू स्क्वेअर हे मिळालं पहिल्या वरतून आता दुसरा ट्रँगल इन ट्रँगल आता उरला कुठला ट्रँगल आपला पी टी आर म्हणजे हा बघा हा ट्रँगल आता इकडचा ह्या मध्ये काय नीट समजून घ्या एक एक ट्रँगल नीट बघितलं तर तुम्हाला समजून जाईन आपण काय करतो ह्या मध्ये परत तेच जर आपण ऍपोलेनियस थेरम इथे यूज केला तर काय मिळणार आहे आपल्याला इथे खाली लिहूया काय नाही इथे आता टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इकल टू टू टी ओ स्क्वेअर प्लस टू ओ आर स्क्वेअर हे सुद्धा आपले इक्वेशन आहेत इम्पॉर्टंट ह्यालाही मी मार्क करतो के वरतून काय कळलं हे इक्वेशन नंबर आपण वन म्हणूया आणि सॉरी आता हे इक्वेशन नंबर थ्री झालं तर म्हणजे आता हे किती असणार आहे फोर इक्वेशन नंबर फोर आणि इक्वेशन नंबर काय असणार आहेत फाईव्ह जर आपण हे दोन इक्वेशन एकमेकांना इक्वल दाखवले काय इक्वल दाखवले तर तुम्हाला इथं बघा इथे मी वरती दाखवतोय काय दिलेले इथं ओ क्यू काय बोलतोय मी इथे ला कोण इक्वल आहे ला इक्वल आहे ओ आर आहे ना मग इथे पण आहे ओक्यू आणि इथे काय ओ आर म्हणजे हे दोन्ही सुद्धा इक्वल पहिलं तर इक्वलच आहे बघा टी ओ इथे सुद्धा टी ओ मग हे इक्वल मग फ्रॉम काय लिहिणार आहे आपण खाली फ्रॉम फ्रॉम फोर अँड फाईव्ह फोर अँड फाईव्ह काय कळलं मग डायरेक्ट मी थोडं झूम करून लिहितो आता इथे काय लिहिणार आहे टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इझिकल टू काय होणार आहे टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर हेच आहे आपलं फायनल आन्सर हेच आपल्याला काय करायचं होतं फाईन करायचं होतं बघू शकता आपण तेच फाईन आहे का एकदम सिम्पल होतं तुम्हाला याचं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घ्याय थोडं मी खाली घेतो हे बघा इथे घेऊया आणि हे त्याच्या खाली लिहितो हे साठी मी असं लिहिलं होतं बाकी तुम्ही तुमच्या हेल्पनुसार कसंही लिहू शकताय ओके आय होप हे सगळ्यांना क्लिअर आहे मी डायग्राम सहित तुम्हाला याचा एकदा फोट याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल ठीक आहे थँक्यू